सोलापूर शहरातील 70 फूट रोडवरील भाजी मंडईतील 230 फळ आणि भाजी विक्रेत्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आली. सोलापूर शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांची कोरोना तपासणी करून घेण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगानं मुख्य आरोग्य निरीक्षक केदारनाथ गोटे यांच्या माध्यमातून आरोग्य निरीक्षक सोमाजी साबळे, अंबादास भंडारी, संग्राम पाटील तसंच पालिका हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्व भाजी मंडयांमध्ये कोरोनाची चाचणी केली किंवा नाही याची पाहणी करून कारवाई करण्यात आली. पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवारी सोलापूर शहरातील 70 फूट रोडवरील भाजी मार्केट येथील फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते अशा 223 विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्वजण निगेटिव्ह दाखवण्यात आले. तसंच यापुढं भाजी विक्रेत्यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून घ्यावी. चाचणी केल्याशिवाय फळं आणि भाजीपाला विकू नये. कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल आपल्या जवळ ठेवावा. ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. आपल्याला आपला माल विकता येणार नाही. सर्व